तुळशीजवळ दिवा लावल्याने आपल्या जीवनात काय परिणाम होतो तुळशीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते या तुळशीची आपण दररोज पूजा करतो तिला जल अर्पण करतो तिच्या जवळ दिवा लावतो याबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे आली आणि त्यांना विचारू लागली हे भगवान माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत कृपया मला मार्गदर्शन करा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे सत्यभामा तुझा प्रश्न काय आहे तो कृपया मला सांग मला तुझ्या प्रश्नाची उत्तरे देण्यात आनंद होईल तेव्हा सत्यभामा म्हणाली हे स्वामी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्व काय आणि दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो यातून माणसाला काय फळ मिळते तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा हे कृपया मला सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज सर्व जगाचे कल्याण व्हावे या हेतूने तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस तुझ्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी एक प्राचीन गोष्ट सांगतो ज्यातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील या कथेमध्ये मी संध्याकाळी दिवा लावण्याचे परिणामही सांगणार आहे त्यामुळे ही कथा लक्षपूर्वक ऐक नुसती ही कथा ऐकली तरी माणसाला शंभर वर्ष तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते तेव्हा देवी सत्यभामा म्हणते परमेश्वरा मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे कृपया ही कथा मला सांगा मग भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला सांगतात हे देवी पूर्वीचा काळ होता दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक मोठी नदी होती त्याच नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर गाव होते त्या गावातील मनोहर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत सद्गुणी स्वभावाचा होता वेदांचा मार्ग जाणणारा होता त्याने समस्त शास्त्रांचा अभ्यास केलेला होता त्या ब्राह्मणाची पत्नी होती जिला लोक दुष्ट म्हणायची कारण तिची कृती तिच्या नावाप्रमाणे होती तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला ती आपल्या पतीबद्दल वाईट बोलायची त्याला भयंकर वेदना द्यायची त्याच्यासाठी कधीही तिने जेवण बनवले नाही तिने त्याच्यासाठी काहीच चांगले केले नाही कधी प्रेमाने वागली नाही जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य घरात यायचे तेव्हा ती महिला त्यांना अपमानित करून दूर पाठवायची आणि वासनेने वेडी होऊन ती इतर व्याभिचारी स्त्रियांसोबत हिंडत असायची पतीला बाजूला ठेवून तिचे मन इतर पुरुषांकडे केंद्रित होत होते ती आपल्या पतीशी प्रेमाबद्दल कधीच बोलली नाही परंतु ती इतर पुरुषांसोबत बसून बोलायची आणि इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती वेशभूषा करून गावात फिरायची कधी कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहून माणसांची वाट पाहत असायची आणि त्याच्या सोबत राहायची एके दिवशी ती अनैतिक स्त्री जंगलात जाऊन एका झाडाखाली उभी राहिली तिचे मन वासने भरले होते आणि ती एखाद्या पुरुषाची वाट पाहत होती मात्र बराच वेळ होऊनही त्या ठिकाणी कोणीही माणूस आला नाही त्यामुळेच ती अत्यंत दुखी झाली माणसाच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली परंतु तरीही ती तिथेच उभी राहिली आणि रडायला लागली आज एकही देखना पुरुष या वाटेने आला नाही आता मी माझे काम कसे करणार असे म्हणून ती जोरजोराने आक्रोश करू लागली तिथे जवळच एका गुहेत एक वाघ होता त्या पापीसरीचा आवाज ऐकून तो जागा झाला तिला खाण्यासाठी त्याने तिच्याकडे उडी मारली त्या भयंकर वाघाला पाहून महिलेला घाम फुटला ती भीतीने थरथर कापू लागली ती काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली जमिनीवर पडताच ती ओरडली की तू इथे का आलास आणि मला का मारतोस मी माझ्या प्रियकराला इथे शोधते आहे तू मला सोडून दे मला खाऊन तुला काय मिळणार त्या बाईचे हे बोलणे ऐकून भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हसत बोलू लागला हे दुष्टश्री आज निर्मात्याने तुला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे माझे काम तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भोजन करणे आहे तरच मला या शरीरापासून मुक्ती मिळणार आहे ती बाई म्हणू लागली अरे तू कोण आहेस खरं सांग तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस आधी सगळं सांग आणि मग मला खा मग वाघ हसू लागला म्हणाला मी तुला माझ्या मागच्या जन्मीची गोष्ट सांगतो मला वाघ का व्हावे लागले प्राचीन काळी दक्षिण देशामध्ये एक नदी, त्या नदी एक होती त्या नदीच्या काठावर एक गाव होते त्या गावात मी राहायचो ब्राह्मणाचा मुलगा असून मी नदीकाठी बसून यज्ञ वगैरे करायचो त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले मी त्या पापी लोकांच्या घरी भोजन केले पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापी लोकांसाठी काम केले ब्राह्मणाने घेऊ नये अशा गोष्टींचे दानही स्वीकारले आणि मी इतरांकडून पैसे घ्यायचो पण मी घेतलेले पैसे कधीच कुणाला परत केले नाही हे पाप करता करता अनेक वर्ष गेली आणि मी म्हातारा झालो माझे डोळे सुजले केस पांढरे झाले माझ्या तोंडातील सर्व दात बाहेर पडले तरीही मी दान घेण्याची सवय सोडली नाही आणि मी पाप करीतच राहिलो मग एका दिवशी पैशाच्या लोभापुटी मी नदीकाठी गेलो आणि तिथे इतर ब्राह्मणांसह लोकांची फसवणूक केली खोटे मंत्र उच्चारून योग्य कर्मकांड न करता देवी देवतांची पूजा केली आणि भरपूर दानधर्म घेतला मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो त्याच क्षणी माझा जीव गेला तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले तिथे यमराजाने चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब सांगितला तेव्हा चित्रगुप्त म्हणाला हे धर्मराजा या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे विधिवत पूजा न करता खोटे मंत्र जपून भगवंताचा अपमान केला आहे म्हणून हा पापी ब्राह्मण फक्त नरकात जाण्यासच पात्र आहे तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना मला नरकाच्या अग्नीत टाकण्याची आज्ञा दिली अनेक वर्षे नरकाची शिक्षा भोगल्यानंतर मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम जंगलामध्ये राहू लागलो माझ्या मागील जन्मातील पापे आठवून मी कधीच महात्मा ऋषी सती स्त्रिया यांना खात नाही मला पापापासून मुक्ती मिळावी म्हणून मी फक्त पापी अनैतिक आणि अश्लील स्त्रियांना खातो अशा प्रकारे वाघाने आपल्या मागच्या जन्माची कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला हे पापीनी तुझ्या वागण्याने तू तु विकृत झाली आहेस तुझ्या पतीला सोडून तू या वनात इतर पुरुषांसोबत सुख भोगायला आली आहेस म्हणूनच आज तू नक्कीच माझे अन्न बनशील असे बोलून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या स्त्रीचे तुकडे केले आणि तिला ते खाल्ले तेव्हा यमाचे दोन दूत त्या ठिकाणी प्रकट झाले त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला नेले जिथे तिला यमराजांसमोर उभे केले तेव्हा चित्रगुप्ताने त्या ते स्त्रीचा तपशील सांगताना यमराजाला सांगितले हे धर्मराजा ही स्त्री अत्यंत पापी आहे तिने घोर पाप केले आहे तिने व्याभिचार केला आहे तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही आपल्या पतीला विसरून इतर पुरुषांसोबत ती आनंद लुटत होती तिचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा दिली अशा प्रकारे अनेक वर्ष वेगवेगळ्या वेग नरकात तिला टाकण्यात आले आणि नरकात टाकल्यानंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला चांडळाच्या घरी चा जन्म घेतल्यानंतर ती पुन्हा अनेक पापे करू लागली व्याभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत ती फिरू लागली नंतर काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि भयंकर वेदना होऊ लागल्या तिच्या शरीराचे अवयव जळू लागले तिचे डोळे दुखू लागले ती या वेदना सहन करून दिवस काढू लागली मग एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने एका आश्रमाबाहेर राहू लागली त्या आश्रमात तुळशीचे रोप होते तुळशीजवळ इतर महिलांना दिवे लावताना पाहून त्या पापी श्रीनेही तसेच केले तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला आणि त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आणि यमराजाचे दोन दूत तिला घेऊन जाण्यासाठी आले यमाचे दूत फासात बांधलेल्या त्या पापी श्रीला घेऊन जाऊ लागले तेव्हा भगवान विष्णूचे पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या ते दूतांना थांबवले आणि म्हणू लागले हे दूता या स्त्रीला एकटे सोडा ही स्त्री नरकात जाण्यास पात्र नाही तुम्ही हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले यमराजाच्या सांगण्यावरून आम्ही या पापी स्त्रीचे हरण करत आहोत पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापी स्त्री असून तिला नरकात नेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे मग पार्षद म्हणू लागले हे दूत ही श्री विष्णूची भक्त आहे ती नरकात जाण्यास पात्र नाही तिने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे त्यामुळे तिची नष्ट झाली म्हणूनच आता ती नरकात जाण्यास पात्र नाही तर ती स्वर्गात जाण्यास पात्र आहे पार्षदांचे म्हणणे ऐकून यमाचे दूत त्या स्त्रीला त्या ठिकाणी सोडून यमलोकात परतले तिथे जाऊन त्यांनी यमराजाला संपूर्ण कथा सांगितली तेव्हा भगवान विष्णूच्या पार्शदांनी त्या स्त्रीला दैवी विमानामध्ये बसवून स्वर्गात नेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा या मार्गानेच तु तू तुळशीकडे आली तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात जी स्त्री दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते तिच्या मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीजवळ दिवा लावताना ओम तुलसी देवीचे विद्महे विष्णुप्रियाय धीमही तन्नो वृंदा प्रचोदयात या मंत्राचा जप करावा श्रीकृष्ण म्हणतात सनातन हिंदू धर्मात दहा हजार गायी दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीची पाने दान केल्याने मिळते ज्याला मृत्यूसमयी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात मिळते तो सर्व पापांपासून मुक्त होतो श्रीकृष्णाच्या घरी जातो सनातन हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला सर्वात जास्त महत्व आहे तिची पूजा सर्वप्रथम भगवान विष्णूंनी केली होती हरी म्हणतात ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर प्राप्त होते त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे कधीच वाईट गोष्टी वास करत नाही अशी जागा सर्वात पवित्र असते आणि म्हणून तिथे वाईट वास्तव्य करणार नाही असे स्थान सर्वात पवित्र असते म्हणून आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक संकटे दूर होतात देवी लक्ष्मी सोबत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळतो तुपाचा दिवा लावून त्यात तांदळाचे दाणे टाकल्याने दरिद्रता दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या जीवनात असलेल्या आर्थिक समस्या त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक सर्व समस्या दूर होतात तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचे महत्व सांगितले आहे जर आपण ही तुळशीजवळ दिवा लावत असाल तर हे सर्वच फायदे आपल्याला होणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद